ये पैसा आया हुआ है यार, अभी नहीं आया, अभी तक आया। कौन सा स्कीम का आना था? बिग बीमा का। आप क्या करो ना, इसका एक मेल क्रिएट करो। और ये पंजाब नेशनल का सर, ये भी देख लो आप, सावधान ब्रांच से। सावधान का कल मेल आया था, हमने भेजा है, कल मेल किया है ना सावधान वाला। ठीक है, इसको फिर से शुभ मुहूर्त विद्यानगर पासून सुरुवात करा। पर रीपेमेंट लोकं खूप मोठ्या प्रमाणात करायला लागलेले, आपण अशा पद्धतीने दुर्लक्षित करावे गेलो तर या तरुणांमध्ये रोजगाराची परिषद म्हणून जाईल, खऱ्या अर्थाने रोजगार करू शकणार नाही, महिलांच्या माध्यमातून काही उद्योग होणार नाही, आपण त्यांना मदत केली पाहिजे। शेवटी व्याजदरांचा जो विषय होता ते मानव विकास पण बोलूच नका तुम्ही, आता तो काही विषय नाही, तो एक मृगजळ आहे। ते दिसतं आता ते करोडे तो तुम्हाला पीएम आगामी का गाव मध्ये आहे, तो आपला फोकस करा। मोदी साहेबांनी डिक्लेअर केलं होतं की किसान खात्याला जरी आम्ही प्रत्यक्ष विमा काढून दिला तर कमी असणार, त्यांना किमान 2-3 लाख रुपये मिळेल। आपल्याकडे किती लोकांनी विमा काढला? एसबीआय बोलतो की 2.5 लाख आहे। आता कर्तव्य करण्यासाठी माझ्या मुद्द्याला अनेक ठिकाणी आता जे तरुणांनी बँकेमध्ये जनधनचं अकाउंट त्यांचं होतं आणि त्याचे 12 रुपये काहीतरी पडत होते, त्याच्यानंतर अनेक लोक ऍक्सिडेंटली दुर्दैवाने जात होते, त्याच्याकडे गेलो होते साहित्य आमच्याकडे पैसे तिथे टाकले नाही। ऐसी बात है की जो सहकार उसके तरफ भी आम लोग इसलिए जाते हैं। पिछली बार नरेंद्र मुक्ताई नगर में स्टेट बैंक ने ताड़े करके बैंक मैनेजर ने आयता दिया, उसने इतनी बड़ी तादाद में किया कि इधर का जो मेरा सहकारी वो था बैंक जिला बैंक सोसायटी तो बंद करना क्या लोग खूब मोटा प्रमाण और स्टेट बैंक आ गए। तुम्हें पॉजिटिवली उधर करना चाहते हैं ना, रीपेमेंट खूब मोटा प्रमाण है। आजच्यापेक्षा आजची मानसिकता रीपेमेंट की बदललेली, आयडीबीआई का बंद असेल देत नाही तुम्हाला सांगा तुम्ही रीपेमेंट की परिस्थिती कशी आहे। आणि छोटे छोटे लोन जे घेतात लोक ते सहज त्यांना असं वाटतं की बाबा ह्या लोन मध्ये करूया, त्यांची त्याच्या मागे ते जे सर सांगतात ते अतिशय बरोबर आहे की इतके तुझ्या घरी येतात, तुझ्या घरचे भांडे उचलून घेऊन जायला करतात, हे सगळ्या गोष्टी करतात। आम्ही आमच्या पद्धतीत लोकांमध्ये या संदर्भात जनजागृत करतो, निश्चित प्रयत्न करून आपलं धोरण पॉझिटिव्ह असलं पाहिजे। खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात शेतकरी छोटे छोटे जर कर्ज लागत होतो त्यावर आपल्याकडे आशेच्या नजरेने पाहतो, त्याच्याकडे 10% शेती आहे। स्केल ऑफ फायनान्स काय एक एकर जमीन आता 15-20 लाख रुपये एकर झाले, तुम्ही 40,000 स्केल ऑफ फायनान्स देता बागायतीला 40,000 रुपये केळीचं देवी केळी गेल्या एकराची किंमत जर बघितली तुम्ही 15 लाख रुपयाच्या खाली कुठेच नाही आहे। तुम्ही जर याची केळी पट्ट्यात गेला तर या केळी पट्ट्यावर 25-30 लाख रुपये एकर आहे, गुंडेवारी शेती आहे, तिथे तुम्ही स्केल ऑफ फायनान्स तुमचं काय होतं तिला। आता तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्रात गेला, पश्चिम महाराष्ट्रात काम केलं असेल किंवा स्थलाने काम केलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तिथे 5-5 लाख रुपये एकरी देतात पैसे। तुमचं धोरण त्यांचं वेगळं, तुमचं वेगळं, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जमिनीची सुरक्षा स्थिती आहे। नहीं नहीं बट स्केल ऑफ फाइनेंस बढ़ाने का प्रपोजल तो भेज सकते हैं। और मैंने आपको नहीं सर गेंजा की पर अभ्यास किया, स्केल ऑफ फाइनेंस वालों 40 तक की कंपनी आई मान देशले माध्यम जो समय में अपना उधार केला है, स्केल ऑफ फाइनेंस वालों ने सरकार दे रही है तुमसे बैंक के धोनी पॉजिटिव तरह से तुम स्केल ऑफ फाइनेंस वालों चेक कर तुम्हारा वही चीज जमीन का भाव है ना,
तुमचा जो ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट जो सर्वे बघा तिथे जातो काम करतो तुमच्याकडे सूत्र एक विंग आहे त्या विंगला माहिती आहे काय तुम्ही ते पैसे तुम्ही फसणारे नाही आहे असं तुम्ही आता आमच्या मॉर्गेज करून घेता सगळी जमीन सर इसमें क्या नाबार्ड और अपना यूनिवर्सिटी है सगळे लोकांना विनंती आहे नंबर एक आज जडेम साहेबांशी बोला की आज मी आढावा घेतला आणि खूप नाराजी व्यक्त केली फारच काम कमी काम झालेलं अजून तुमच्याकडे तीन दिवस साडेतीन दिवस आहे आजचे अर्धा दिवस आपले बुधवार गुरुवार आणि शुक्रवार साडेतीन दिवसात जरासा कष्ट घ्या मला आउटपुट दाखवा डेली मे को शाम को ये चाहिए कल शाम को एक बार डीसी लगेगा शाम को 7 बजे सारे लोगों का एंड उसके बाद फिर से फ्राइडे शाम को 4:30 बजे